लंबे समय से प्रभाग रचना के फाइनल होने का इंतजार कर रहे इच्छुकों के लिए मंगलवार का दिन राहत भरा रहा है। मंगलवार को मनपा प्रशासन द्वारा प्रभाग रचना का अंतिम प्रारूप जारी किया गया। इस अंतिम प्रभाग रचना के बारे में मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ने जानकारी देते हुए कहा कि नागपुर महानगर पालिका की प्रभाग रचना 3 मेंबर की रहेगी। कुल 52 प्रभाग होंगे और अब 156 नगर सेवक होंगे। आगे उन्होंने कहा कि अंतिम प्रभाग रचना में उमरेड रोड वार्ड क्रमांक 46 और 48 में बदलाव किया गया है। आज नागपुर महानगर पालिका आपल्याला 3 मेंबरच्या पद्धती राहतील। जवळपास 52 वार्डचं राहणार आहे। प्रत्येक वार्डमध्ये 3 अनुषंगाने आपल्याकडे नगरसेवक राहतील। या ठिकाणी आपल्याला जे हरकत सूचना आपण घेतली होती त्यानंतर हरकत सूचनाच्या अनुषंगाने आपला अहवाल सुद्धा आयोगाला सादर करण्यात आले होते। सादर झाल्यानंतर फक्त जे उमरेड रोडचा परिसर होते त्या ठिकाणी प्रॉपर उमरेड हायवेवरचा बॉर्डर ग्रे करून जे काही सूचना प्राप्त झाले ते मात्र आयोगाकडून मंजुरी प्राप्त झालेली आहे। त्याच्यामुळे जे आपण प्रारूप रचनामध्ये जे तयार केले होते त्यामध्ये चेंजेस फक्त 29 नंबरचा वार्ड, 46 नंबरचा वार्ड आणि 48 नंबरचा वार्ड असं 3 वार्डमध्ये फरक झालेले आहे। 29 नंबरचा वार्डमध्ये 2300 नी मतदार संख्या पॉप्युलेशनची संख्या वाढ झालेली आहे आणि 46 नंबरचा वार्ड क्रमांकामध्ये प्रारूपपेक्षा 94 पॉप्युलेशन कमी झालेले फक्त 94 आणि 48 मध्ये 1268 लोकसंख्या कमी झाली। अशा एवढंच फक्त 3 फरक, बाकी सर्व आपला प्रभाग रचना प्रारूप प्रमाणे राहणार आहे। यापुढील जे काही निर्देश प्राप्त होईल आयोगाकडून ते आपल्याला कळवणार आहे।